नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचे राजकारण म्हटले की गड किल्लेदारांचे राजकारण असा आपल्या समोर चित्र उभा राहते। काही मतदारसंघ तर घराण्यांच्या नावाने ओळखले जातात, मग या घराण्यांच्या पाठीमागे खरंच हा मतदारसंघ पूर्णपणे उभा आहे का? कारण की निवडणुकीतील विजय जर पाहिले तर अगदी 30 ते 50% मतावर सुद्धा निवडणुकीतील उमेदवार विजयी होतात। परंतु अशा निवडणूक प्रक्रियेमध्ये सुद्धा 75%पेक्षा अधिक मतदान घेणारे कोणते खासदार होते? कुठल्या खासदारांना सतत सातत्याने 75%पेक्षा अधिक मत घेण्याचा मान मिळालेला आहे? ही सर्व माहिती सांगणारा व्हिडिओ मी आज आपल्यासमोर घेऊन येत आहे। मी विशाल तोर आपल्यासमोर सादर करत आहे विक्रमवीर खासदारांची माहिती। मित्रांनो, जर आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकांचे अवलोकन केले तर आपल्या अशा लक्षात येईल की अगदी फार बोटावर मोजण्या इतक्या लोकांचे विजय हे 50%पेक्षा अधिक मत घेऊन झालेले आहेत। म्हणजे जर 1991 ते 2014 पर्यंतच्या निवडणुका पाहिल्या तर या 6 निवडणुकांपैकी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील खासदारांचे जर विजय पाहिले तर अवघ्या 8 ते 10 खासदारांनाच फक्त 50%पेक्षा अधिक मतं घेता आली। फक्त आताच्या ह्या 2014 व 2019 निवडणुकांमध्ये 27 ते 30 लोकांनी 50%पेक्षा अधिक मतं घेतली, ही एक विशेष बाब आहे। मित्रांनो, या अशा पद्धतीमध्ये 75%पेक्षा अधिक मतदान घेणारे सुद्धा लोक आहेत, परंतु ते फार बोटावर मोजण्या इतके आहेत। सर्वाधिक मते घेऊन विजय होणाऱ्या पहिल्या 3 उमेदवारांमध्ये पहिले 2 जे आहेत ते आहेत पती पत्नी। हे एक वैशिष्ट्यच, ते म्हणजे आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पिता व आई। कराड मतदार लोकसभा मतदारसंघात त्यांनी नेतृत्व केले होते। कराड लोकसभा मतदारसंघ हा चव्हाण फॅमिलीचाच ओळखला जातो। या मतदारसंघाच्या स्थापनेपासून 4 वेळेस त्यांचे वडील खासदार राहिले, त्याच्यानंतर 3 वेळेस त्यांची आई व स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांनी 2 वेळेस या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले। कराड मतदारसंघातून निवडणूक लढविणारे दाजीसाहेब रामराव चव्हाण यांनी 1957 पासून या मतदारसंघाचं नेतृत्व केलं। त्यांनी प्रत्येक निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये पूर्वीपेक्षा अधिक मतदान घेत आले आहेत। 1957 त्यांनी सेकापच्या वतीनं लढताना 57% मतं पडली होती, त्यानंतर त्यांनी कधीही 70%पेक्षा कमी मतं घेतली नाही। त्यांनी 1971 त्यांची शेवटची निवडणूक लढवली आणि या निवडणुकीमध्ये ते विक्रमी मताने निवडून झाले। त्यांनी 86.19% मतं घेतली होती। आजपर्यंत या मतदानाचा रेकॉर्ड कोणीही तोडला नाही। त्यांच्यानंतर त्यांच्या या मतदारसंघाचं नेतृत्व त्यांच्या पत्नी प्रेमिलाताई काकी यांनी केले। त्यांनी सुद्धा कायम 60%पेक्षा अधिक मतं घेतली आणि त्यांच्याही नावे 1984 निवडणुकीमध्ये प्रमिला काकी यांना 83.9% मतं मिळाली। ही सुद्धा विक्रमी मतदान घेणारी ठरल्या आणि त्यांच्या पती पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर विक्रमी मतदान घेण्याचा मान काकींच्या नावे आहे। सर्वाधिक मतं घेण्याचा तिसरा बहुमान हा साताराचे खासदार प्रतापराव भोसले यांच्या नावे जातो। प्रतापराव भोसले यांनी 81% मतं घेऊन सर्वाधिक मते घेण्यामध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे। आतापर्यंत या तिघांनंतर कुणीही 80%पेक्षा अधिक मते घेऊ शकलेले नाहीत। मित्रांनो, 75 ते 80% मतदान घेण्याचा मान हा अवघ्या 7 लोकांना आहे। याच्यामध्ये जर जुन्यांमध्ये पाहिलं तर स्वर्गीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सातारा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि त्यांनी 3 लोकसभा निवडणुका लढवल्या। तिन्ही लोकसभांमध्ये त्यांना 70%पेक्षा अधिक मते मिळायचे। त्यांनी 1 वेळेस 77, 1 वेळेस 72 आणि 1 वेळेस पुन्हा 75 असे टक्के मतं घेऊन त्यांनी या मतदारसंघामध्ये विजय मिळवला होता। त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे गणपती गोटखिंडे यांनी सांगली मतदारसंघामधून 77% मतदान घेऊन या मतदारसंघातून विजय मिळवला होता। तसेच खेड मतदारसंघातून अनंतराव पाटील यांनी सुद्धा 75%पेक्षा अधिक मतदान घेतले होते। या सगळ्या जुन्या जाणत्यांमध्ये नवीन पिढीमध्ये फक्त 2 व्यक्तींनाच 75%पेक्षा अधिक मतदान घेण्याचा मान मिळालेला आहे आणि ते म्हणजे
एक राष्ट्रवादी काँग्रेसचे किंवा त्यावेळेस काँग्रेसचेच 1991 बारामती मतदारसंघातून अजित पवार यांनी 75.17% मतं घेऊन विजय मिळाला होता. आणि त्यांच्यानंतर 1914 स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये प्रीतमताई मुंडे यांनी 77% मतदान घेतले होते. ह्या दोन व्यतिरिक्त आतापर्यंत कुणाच्याही नावे 75%पेक्षा अधिक मतदान घेण्याचा मान मिळालेला नाही. या सध्याच्या निवडणुकांमध्ये जर बघितलं तर 70%पेक्षा अधिक मतदान घेण्यामध्ये मागील 10-12 वर्षांमध्ये फक्त एक नाव आहे, ते म्हणजे मुंबईमधील गोपाल शेट्टी यांचं. त्यांनी दोन्ही निवडणुकांमध्ये 70%पेक्षा अधिक मतदान घेतलेलं आहे. 70%पेक्षा अधिक मतदान घेणाऱ्यांची जर यादी पाहिली तर पुन्हा एकदा बारामतीचे शरद पवार येतात. त्यांनी 2004 71% मतं घेतली होती आणि त्यामध्ये सुद्धा फार कमी लोक आहेत. मित्रांनो, हे जर तुम्ही नावं पाहिले तर असं लक्षात येते की पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कराड, सातारा आणि खेड आणि बारामती हे 4 मतदारसंघ सोडले तर कुणाच्याही नावे इतर भागामध्ये हा विक्रम नाही. कोकणामध्ये मुंबईमध्ये हा विक्रम आहे. त्याच्यानंतर जर दुसरं पाहिलं तर विदर्भात कुणीही खासदार हा 70%पेक्षा अधिक मतदान घेऊन विजयी झालेला नाही. मराठवाड्याच्या वाटेला प्रीतमताई मुंडे यांचं नाव येतं, ज्यांनी 75%पेक्षा अधिक मतदान घेतले होते. आणि जुन्यांमध्ये जर पाहिलं तर दोन नावांचा आवर्जून उल्लेख करावा लागतो, विशेष म्हणजे जालना मतदारसंघाचे 1971 बाबूराव कुलकर्णी यांनी 72% मते घेतली होती. त्याचवेळेस औरंगाबाद मतदारसंघातून माणिकराव पालोदकर यांनी 73% मतं घेतली होती. मित्रांनो, पूर्वीच्या निवडणुका ह्या सहसा दुरंगी असायच्या, परंतु आता जसं जसं अवेअरनेस वाढलंय तसा तसा निवडणुकांमध्ये रंगत भरत चाललेली आहे. आणि सहसा लोकसभा मतदारसंघामध्ये 10 लोक निवडणूक लढत आहेत, त्यामुळे निवडणुकांमध्ये 50% अधिक मतं घेणं सुद्धा फार कठीण झालेलं आहे. म्हणून या विक्रमीर खासदारांची जी बरोबरी आहे, मतांची बरोबरी कदाचित भविष्यातच कोणी करेल असं मला वाटतं. तरीसुद्धा आपल्या कामाच्या जीवावर अशा पद्धतीनं लोकप्रियता मिळवणाऱ्याची संख्यासुद्धा वाढू शकते असं मला वाटतं. ही महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निवडणूक विश्लेषणानंतर आलेली ही गोष्ट आहे. या पुढील व्हिडिओमध्ये मी विधानसभा निवडणुकांमध्ये असे 70% किंवा 80% मतदान घेणाऱ्या उमेदवाराची माहिती सांगणार आहे. तूर्तास धन्यवाद.